होळी दहनाच्या दिवशी राशीनुसार केलेल्या या उपायामुळे दूर होतील सर्व समस्या. असे मानले जाते की होलिका दहनानंतर प्रदक्षिणा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दूर होतात. तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर हे उपाय करून बघा. मेष राशी. या राशीच्या लोकांनी आपली समस्या एका कागदावर लिहून तो नारळासोबत ठेवावा. त्याला कुंकू आणि अक्षता व्हाव्या. होलिका दहनाच्या दिवशी होळीकाच्या अग्नीत हे नारळ अर्पण करावे. यामुळे तुमचे आरोग्य आणि इतर समस्या दूर होऊ लागतील. वृषभ. या राशीच्या लोकांनी होळीच्या दिवशी 11 सुपारी आणि 5 बदाम एका गुलाबी कापडात बांधावे. त्यावर चंदनाचे अत्तर लावा. त्यानंतर 7 वेळा होळीची प्रदक्षिणा करा आणि होलिकेच्या अग्नीत ते अर्पण करा. यामुळे तुमचा नोकरी व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतील. वृषभ राशीच्या विवाहितांनी होळीच्या दिवशी पत्नीला गुलाबी रंग लावा. मिथुन. होळीच्या दिवशी गणपती समोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि 27 मखाने गणेशासमोर ठेवावेत. यानंतर गणेश आणि चंद्रदेव यांची पूजा करावी. आपली समस्या सांगून हे मखाना होलिकेच्या अग्नीत अर्पण करावेत. कर्क. कर्क राशीच्या लोकांनी समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी होळीच्या दिवशी गव्हाच्या आणि तांदळाच्या पिठाचा गोल दिवा बनवावा आणि त्यात तिळाचे तेल टाकून घराच्या मुख्य दारावर दिवा लावावा. वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी जवसाचे 27 दाणे घेऊन होलिकेच्या अग्नीत टाकावे. सिंह. या राशीच्या लोकांनी 1 सुपारी त्यावर 1 बत्ताशा आणि 1 जोडी लवंग होळीच्या आगीत टाका. यामुळे तुमचे बिघडलेले काम पूर्ण होईल. तुळ राशी. होळीच्या दिवशी या राशीचे लोक पिंपळाचे 1 संपूर्ण पान घेऊन त्यावर अखंड जायफळ आणि साखरेचे काही दाणे ठेवून ते संपूर्ण घरात फिरवावे. त्यानंतर होळीच्या आगीत व्हावे. यामुळे कौटुंबिक कलह संपेल आणि घरात आनंद येईल. रुच्छिक. या राशीच्या लोकांनी 1 पान घेऊन त्यावर 1 संपूर्ण सुपारी ठेवावी. त्यानंतर हनुमानजीचा ओम हनुमते नमः या मंत्राचा 27 वेळा जप करत होलिकेच्या अग्नीत टाकावे. यामुळे फायदा होईल. तुम्हाला शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळेल. धनुराशी. होळीच्या दिवशी धनुराशीच्या लोकांनी 7 रंगाचे इतके धान्य घ्यावे की ते जवळजवळ मुठभर होईल. त्यानंतर 1 कोरडे खोबरे घेऊन ते वरून कापून त्यात 7 प्रकारचे धान्य भरावेत आणि पूजेच्या ठिकाणी हे नारळ कपाळाला लावून होलिकेच्या अग्नीत अर्पण करा. यामुळे तुमच्या नवग्रहाशी संबंधित समस्या दूर होतील. मकर राशीच्या लोकांनी पिंपळाचे पान घेऊन त्यावर 1/2 मुठ काळे तीळ ठेवावे. होलिका दहन झाल्यावर संध्याकाळी हे पान आपल्या डोक्यावरून 7 वेळा काढून त्याची आहुती द्यावी. यामुळे वाईट नजर आणि कौटुंबिक जीवनातील समस्या दूर होतील. व्यावसायिक संबंध सुधारण्यासाठी व्यावसायिक मित्रांना जांभळ्या रंगाचा गुलाल लावावा. कुंभ. कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या वयाची वर्षे मोजून तितक्याच सुपाऱ्या अग्नीत टाकाव्या. यामुळे धन आणि मालमत्तेशी संबंधित वादातून सुटका होईल. मीन. मीन राशीच्या लोकांनी हवन समारंभासाठी ही सर्व सामग्री घ्या. हळद आणि 1 पूर्ण सुपारी कापूर घ्या आणि यानंतर होलिकेच्या 7 परिक्रमा करा आणि सर्व वस्तू अग्नीत टाका. यामुळे तुमचे मन शांत आणि आनंदी होईल. यासोबतच तुम्हाला शारीरिक त्रासांपासून देखील मुक्ती मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.